आपण जे कपडे घालतो आपण जे ड्रेस घालतो त्याचा नाही म्हटलं तरी आपल्या ओव्हरऑल अपेअरन्सवरती फरक हा पडत असतो तुम्ही बघा आपण एखाद्या पर्टिक्युलर ड्रेसमध्ये आपली उंची कमी दिसते किंवा एखाद्या पर्टिक्युलर ड्रेसमध्ये आपली उंची जास्त दिसते ज्यांची हाईट ऑलरेडी चांगली असते त्यांना या सगळ्या गोष्टीचा जास्त फरक पडत नाही पण ज्यांची हाईट कमी आहे त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्या आठ टिप्स ज्या टिप्स फॉलो केल्यामुळे तुम्हाला खरंच खूप जास्त मदत मिळणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप आणि ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया कुर्तीज विकत घेताना किंवा कुर्तीज शिवून घेताना अशा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे आपली उंची जास्त दिसण्यासाठी मदत होईल टिप नंबर वन जेव्हा तुम्ही कुर्ती बनवून घेता किंवा जेव्हा तुम्ही कुर्ती विकत आणता तेव्हा शक्यतो कुर्तीच्या स्लीव ज्या फुल स्लीव्स ठेवा किंवा थ्री फोर स्लीव्स ठेवा किंवा चुडी स्लीव ज्या असतात तशा प्रकारच्या स्लीव्स तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारच्या स्लीव्जमुळे तुमचा बांधा मोठा दिसण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही आपसुकच उंच दिसू लागता जेव्हा तुम्ही कुर्तीचा नेक बनवता तेव्हा शक्यतो तुम्ही कुर्तीचा नेक फी नेक बनवा किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप नेकसुद्धा बनवू शकता यामुळे काय होतं यामुळे तुमची मान उंच दिसण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही आपसुकच उंच टिप नंबर टू कुर्तीचं फॅब्रिक विकत घेणार असाल किंवा तुम्ही कुर्ती विकत घेणार असाल तर शक्यतो व्हर्टिकल लाईनवाल्या कुर्तीज विकत घ्या किंवा व्हर्टिकल लाईनवाल्या फॅब्रिक तुम्ही चूज करा कारण व्हर्टिकल लाईनवाल्या ज्या कुर्त्या असतात त्यामध्ये आपली हाईट ही हायलाईट होते आणि त्यामध्ये आपण अपसुकच उंच दिसू लागतो या उलट आपण जर लाईन लाईनवाल्या जर कुर्ती विकत घेतल्या तर त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन होतं आणि त्यामध्ये आपण बुटके असल्यासारखा भास होतो आणि त्यामुळे शक्यतो कुर्तीज घेताना तुम्ही व्हर्टिकल लाईन विकत घ्या नंबर जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी किंवा लग्न समारंभासाठी जर अनारकली कुर्ती विकत घेणार असाल किंवा अनारकली कुर्ती तुम्ही बनवून घेणार असाल तर शक्यतो तुम्ही एकाच रंगामध्ये कुर्ती बनवून घ्या म्हणजेच काय म्हणजे तुम्ही दोन रंगामध्ये कुर्ती अजिबात बनवून घेऊ नका तुम्ही ते फोटोमध्ये बघत असाल अशा दोन कलरमध्ये जर तुम्ही कुर्ती घेतली तर तुमची जी हाईट असते ती हाईटमध्येच कट होते आणि त्यामध्ये तुम्ही बुटक्या असल्यासारखा भास होतो आणि त्यामुळे कुर्तीज नेहमी स्टिच करताना किंवा विकत घेताना शक्यतो एकाच कलरची कुर्ती असावी बरोबर कुर्तीची जी खालची बॉर्डर असते ती सुद्धा शक्यतो कमी असावी किंवा बॉर्डरलेस तुम्ही कुर्ती जर घेतली तर ती तुम्हाला खूप छान दिसेल आणि त्यामध्ये तुमची उंची जास्त दिसण्यासाठी मदत होईल टिप नंबर फोर जर तुम्ही कुर्ती प्लाझोबरोबर वेअर करणार असाल तर शक्यतो कुर्तीचा कलर आणि प्लाझोचा कलर हा सेम असावा यामुळे काय होतं तुम्ही वरपासून खालपर्यंत एक सलग तुमची उंची दिसते आणि त्यामध्ये तुम्ही उंच दिसण्यासाठी मदत होते पण येथे लक्षात ठेवा जर तुमच्या कुर्तीचा कलर आणि प्लाझोचा कलर जर सेम असेल तर त्यावर तुम्ही सेम कलरची ओढणी अजिबात घेऊ नका ते दिसायला खूप वेळ दिसतं त्यापेक्षा तुम्ही त्यावर कॉन्ट्रास्ट कलरच्याशी ओढणी घ्या त्यामुळे तुमचा ओव्हरऑल लुक हा खूप छान दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही अपसुकच उंच दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल टिप नंबर फाईव्ह जर तुम्ही कुर्ती जीन्स बरोबर वेअर करणार असाल तर कुर्तीज ही स्लीट कुर्तीज घ्या स्लीट कुर्ती म्हणजे काय ज्या कुर्तीजला फ्रंट साईडने कट असतो किंवा तुम्ही साईड स्लीटवाली कुर्तीसुद्धा वापरू शकता म्हणजे ज्या कुर्तीला साईडने कट असतो पण या प्रकारची स्लीट कुर्ती वापरताना नेहमी लक्षात ठेवा की या स्लीट कुर्तीची हाईट ही खूप जास्त असावी कमी हाईटवाल्या कुर्तीज अजिबात वापरू नका अशा प्रकारच्या कुर्ती जर तुम्ही जीन्सवरती वेअर केल्या तर त्यामध्ये तुमची उंची जास्त दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल नंबर सिक्स येथे कुर्तीचं फॅब्रिकसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही कुर्ती बनवण्यासाठी जर जॉर्जेटचं किंवा सॉफ्ट सिल्क किंवा सिफॉनचं जर कापड यूज केलं तर त्यापासून बनवणारी कुर्ती ही खूप छान अशी फ्लोवी बनेल आणि त्यामुळे त्यामध्ये त्या तुम्ही उंच दिसण्यासाठी मदत होईल या उलट जर तुम्ही जाड फॅब्रिक यूज केलं तर त्यामध्ये तुमची जाडी ही जास्त वाटेल आणि अपसुकच तुम्ही त्यामध्ये बुटकी दिसाल आणि शक्यतो त्यामुळे कुर्तीचं फॅब्रिक चूज करताना एकदम सॉफ्ट आणि जॉर्जेटचं कापड असणारं फॅब्रिक तुम्ही यूज करा टिप नंबर सेवन अवॉइड हेवी एम्ब्रॉयडरी कुर्ती आता तुम्ही कुर्ती सिलेक्ट करताना ज्या कुर्तीवर जास्त एम्ब्रॉयडरी आहे अशा प्रकारची कुर्ती, कुर्ती शक्यतो तुम्ही घेऊ नका कारण अशा प्रकारच्या कुर्तीमध्ये तुमची उंची ही खूप कमी दिसते शक्यतो तुम्ही सिंपल आणि सोबर अशा प्रिंटवाल्या कुर्त्यात चूज करा त्यामध्ये तुमची हाईट जास्त दिसण्यासाठी खरंच खूप जास्त मदत होईल टिप नंबर एट कॉलेजला जात असाल आणि तुम्हाला जर जीन्स वेअर करायला आवडत असेल तर तुम्ही हायवेस्ट जीन्स वेअर करा आणि जर तुम्ही हायवेस्ट जीन्स वेअर करणार असाल तर त्यावरती क्रॉप टॉप यूज करा जर तुम्ही लॉंग टॉप यूज केला तर त्यामध्ये तुमची उंची कट होणार आणि तुम्ही अपसुकच बुटके दिसायला लागणार त्यामुळे जर तुम्ही हायवेस्ट जीन्स वेअर करणार असाल तर त्यावरती क्रॉप टॉप तुम्हाला खूप छान दिसणार आहे आणि त्यामध्ये तुमची उंची जास्त दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होणार आहे टिप नंबर नाईन जर तुम्हाला प्लाझोज वेअर करायला आवडत असेल तर शक्यतो जास्त घेरवाल्या प्लाझोज अजिबात वेअर करू नका आणि जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्याच्याखाली हिल्स वापरू शकता त्यामुळे काय होईल तुमच्या हिल्स प्लाझोमध्ये हाईड होण्यासाठी मदत होईल आणि त्यामध्ये तुमची उंची जास्त दिसेल तुम्ही सिगारेट प्लॅन्ट यूज करू शकता किंवा ज्या नॉर्मल पँट्स असतात त्या कुर्तीबरोबर किंवा टॉपबरोबर वेअर करू शकता त्यानेसुद्धा तुमची उंची जास्त दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल तर आजचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू